नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे, गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्याची. खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला गेल्या आठवड्याभरापासून पत्रकार परिषदांची मालिका पाहायला मिळतीये, त्यात आज पुन्हा भर पडली ती नारायण राणे आणि शिवसेनेच्या नव्या पत्रकार परिषदेची. राणेंच्या जुहूच्या बंगल्याला मुंबई पोलिसांची नोटीस, पालिकेची नोटीस आली आणि त्यानंतर राणेंनी याच बंगल्यावरून पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर प्रहार केला. त्यानंतर राणेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड, निकला कचरा असं म्हणत शिवसेनेनं राणेंची खिल्ली उडवली. आज दिवसभरात राणे आणि राऊतांमध्ये नेमका कसा कलगीतुरा रंगला, जाणून घेऊयात. सालियांचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट अद्याप आला नाही का? 7 महिन्यात यायला पाहिजे. 7 महिन्यात यायला अजून का आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची ते रजिस्टर त्या दिवसाची 8 जूनची पानं का नाहीत? कोणी फाडली? कोणाला इंटरेस्ट होता? आणि त्यानंतर दिशा सालियन, सुशांत सिंग याला जेव्हा कळलं तेव्हा तो कुठेतरी बोलला आम्ही इनकू छोडूंगा नाही. मग ते काही लोक घरी गेले त्याच्या आणि घरात जाऊन बाचाबाची झाली दिशा सालियनवरून आणि त्यात बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती, त्या बिल्डिंगचे जे कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले? माझं तर आव्हान आहे, ज्या सीबीआय कडे आपण दिली होती केस ते काय झालं त्याचंही आम्हाला सांगावं. उलट आमचीही उत्सुकता वाढते. आम्हाला प्रचंड राग येतोय की एका मुलीवर ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झालाय पण तिच्या लैंगिक अत्याचार झडप करत करत तिची बदनामी चालली आहे मृत्यू नंतरही. पण मला असं वाटत की याबाबत आमच्या सर्व पक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे. मला सांगा, रमेश मोरेची हत्या कोणी केली, का केली, त्याची कोणाशी दुश्मनीच नव्हती. आता मी ऐकतो रोज टीव्हीवर कोणचं हे येतात ते काय म्हणतात माहिती सांगतात का, ते वेगवेगळ्या स्टेटमेंट अनालिसिस वाले करतात, त्यात रमेश मोरे यादव का झाले ज्या तो बिचारा कोणाच्यात नाही तो व्यावसायिक का हत्या झाली का माहित नाही आम्हाला, कोणी समजू नये असं. पण आम्ही एक काढलं नाही, अजून खोलात जाईन. इतरांवर आरोप करण्याच्या ऐवजी सिंधुदुर्गामध्ये ज्या पद्धतीने नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये खून, दरोडे, मारामारी, लुटमार, खंडणी, एक्सटॉर्शन अशा पद्धतीचे जवळजवळ 9 वर्ष प्रकार होत होते आणि मग रमेश गोवेकर असतील, सत्यविजय भिसे असतील, अंकुश राणे असतील, मंचेकर असतील, ह्या सगळ्यांचे झालेले निर्गुणपणे केलेले खून हे कोणी केले आणि कोणी कशा पद्धतीने पचवले. श्रीधर नाईक यांच्या खुनामध्ये तर प्रत्यक्ष आरोपी म्हणून कोण होतं हे आम्हाला सुद्धा जाहीरपणे उघड करून सांगण्याची वेळ आलो नाही. अरे तुम्ही बोललो ना आता हे आता ह्या ज्या हे आहेत ना सगळे प्रॉपर्टी बद्दल मी याची योग्य माहिती पोहोचवली आहे. अरे भुजबळ आत गेले 2.5 वर्ष, सेम ऑफेन्स मातोश्रीचे आहे. सीए दोघांचा एकच आहे जे कर्म केलं त्यांनी. मी डिटेलमध्ये मला आणि माझी एवढी माहिती कोण आहे, मी इन्कम टॅक्सला पण 13 वर्ष होतो. मला एक तर सर्वप्रथम प्रश्न करायचा आहे की एका केंद्रीय मंत्र्याने
ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं हे निश्चितच केंद्रीय पदाचा केलेला दुरुपयोग आहे. एक तर ईडीच्या नोटिसा येतील असं सांगण्याचं धाडस करत असताना एकतर त्यांनी ईडीच्या कार्यालयामधून कागदपत्रांची केलेली चोरी असेल किंवा ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हातमिळवणी असेल. दर्शन नाही, भेटणं नाही, काय नाही, काय आहे महाराष्ट्रात. मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही. दुसरा व्यक्ती असता पदावर आला नसता दिला असता राजीनामा. आता उभं राहायला पण दोन दोन माणसं लागतात. या महाराष्ट्रात असं कधी कोणावर पाळी आली नाही. मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहे. आपण त्याला गेले काही दिवस पाहताय, ते बाहेर कार्यक्रमांना जात आहे. माणसाचं आजारपण सांगून येत नाही आणि जे आरोप करतायत त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते. ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांच्या मुलाबाळांचं भरभराट हो चांगल्या मार्गाने. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा, आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. राज्याचं नेतृत्व करायचं सक्षम आहे आणि तुम्हाला ठोकायलाही तेवढं सक्षम आहे. दुसरीकडे रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते है असं म्हणत आज संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलंय. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी या महाराष्ट्रात आणि देशात काय केलेलं आहे, कसा देश आणि महाराष्ट्र लुटलेला आहे आणि ती लूट लपवण्यासाठी तुम्ही जे आमच्यावरती आरोप करताय त्याचा पर्दाफाश आता व्हायला सुरुवात झाली. तुमच्या भ्रष्टाचाराच्या हिशोब तुम्हीच करत बसा ना. आणि माझं तर स्पष्ट आव्हान, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही लावा आमच्या मागे. नाही घाबरत आम्ही तुम्हाला. तुम्ही किती धमक्या दिल्यात ना आम्हाला, तरी रिश्ते में हम आपके बाप करते. बातमी आहे नारायण राणे आणि संजय राऊतांच्या कलगीतुऱ्याची. राणेंचे आरोप म्हणजे खोदा पहाड निकला कचरा अशी घणाघाती टीका विनायक राऊतांनी केली, तर ईडीच्या नावाचा दुरुपयोग करणं दुर्दैवी असल्याचं राऊत म्हणाले. नारायण राणे यांनी ज्या बडेजावपणे घोषणा केली होती ट्विटच्या माध्यमातून आणि पत्रकार परिषद पाहिली, तर खोदा पहाड आणि निकला कचरा असे त्यांची अवस्था झाली. केवळ आणि केवळ भाजपाच्या गुडबुकमध्ये राहायचं यासाठी नारायण राणे यांची चाललेली केविलवाणी परिस्थिती पाहिल्यानंतर खूप वाईट वाटतं. नारायण राणेंसारख्या माणसाने भ्रष्टाचाराचे आरोप करणं याच्यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही. आणि म्हणून आज मी नाही बोलत आहे, पण या मागच्या वेळेला नारायण राणे यांनी किरीट सोमय्यांचा जो उल्लेख केलेला आहे की भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारे नेते म्हणून, त्याच सन्मानाने किरीट सोमय्यांनी नारायण राणेंचा किती कोटीचा कोणकोणत्या रिअल इस्टेटमध्ये कसा संबंध आहे, मनी लॉन्ड्रिंगमध्ये त्यांचा कसा संबंध आहे, चांगल्या मार्मिक भाषेमध्ये त्यांनी टीका टिप्पणी केलेल्या मार्मिक भाषेमध्ये त्यांनी. कुणाच्या म्हणण्याला किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायचं असं उत्तर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी दिलंय. सध्या शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये जो कलगीतुरा रंगलेला आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच दरम्यान भाजपच्या नेत्यांकडून थेट ठाकरे कुटुंबियांवरती आरोप करण्यात आले, त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. सध्या राजकीय ऍक्शन रिॲक्शन खूप सुरू आहे. खूप गंभीर स्वरूपाचे आरोप अगदी किरीट सोमय्यांनी नारायण राणेंकडून होत आहेत. रोज पत्रकार परिषदा होत आहेत, त्याला तुम्ही कारण मातृच्यापर्यंत थेट त्यांनी मला वाटतं त्याला महत्व किती द्यायचं हे आपण ठरवायचं. आपण आपलं आपण म्हणजे आपण
शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत अजित पवार यांनी आज एकाने भाषणात व्यत्यय आणला, त्याला चांगलं सुनावलं. उपस्थित असलेल्या एकानं मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांना विचारणा केली. त्यावेळी अजित पवारांनी, मी बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाही का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का? असा संतप्त प्रतिसवाल भर सभेत विचारला. एकदा तुम्हाला मी बोलून दिलं, एक मिनिट, मी मगाशी तुम्हाला बोलून दिलं, सारखं सारखं बोलायचं रे, एक मिनिट, ही भाषा नाही. तुम्ही काही कुणाची सुपारी मिळणार आहे का? आता मी बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, आम्ही मराठीच्या पोषक आहोत. आम्हाला काय अभिनंदन आहे का आमच्या जातीचा समाजाचा? शेवटी सगळ्या राज्याचं नेतृत्व शिवाजी काय शिकवलंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी 11 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. ही गोष्ट आम्ही काही कमी पडणार, आम्हाला कळत नाही. याच्यामध्ये इतर समाजाला दिलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता अशा पद्धतीनं बाळासाहेब आपण नियम केला, अशा पद्धतीनं ठराव झाला, 288 आमदारांनी ठराव केला, एक मतांनी केला. येत्या 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. वनाज ते गरवारे मेट्रो प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसंच महापालिकेत बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान अनावरण करणार आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पुणे महानगरपालिका निवडणुका पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते. मुंबईमध्ये एका बाजूला सत्ताधारी शिवसेनेकडून वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं जात असताना पुणेकरांचं अतिशय गेल्या अनेक दिवसांपासूनचं जिव्हाळ्याचं स्वप्न असलेली मेट्रो ही पुणेकरांच्या सेवेत दाखल होतीये. आणि ती दाखल होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या पुण्याच्या मेट्रोच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचं कळत आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. चंद्रकांत, नेमकी काय माहिती देण्यात आलेली आहे? पंतप्रधानांचा हा कार्यक्रम जाहीर झालाय का? काय तपशील आहे याच्याबद्दलचा? नाही, अजून जाहीर नाही झालेला, पण राजकीय पातळीवर म्हणजे पक्ष पातळीवर कन्फर्मेशन मिळालेलं आहे महापौरांना, त्या आधारेवरच त्यांनी आपल्याला ही माहिती दिली. पण 6 तारखेला जवळपास तारीख निश्चित झाली अशासाठी, कारण या महापालिकेची मुदत, पंचवर्षीची मुदत 14 मार्चला संपते, म्हणजे 10 मार्चला तसं जवळपास सगळं होतं, त्यानंतर कार्यक्रम करता येणार नाही. आणि मेट्रो आपल्याला माहिती, भाजपचं एक मोठा प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याचं त्यांना एनकॅश करायचं आहे पालिकेच्या अगोदर. आणि मागच्या वेळेस कोरोनामुळे ते पुढे ढकललं होतं, म्हणून ते आता 6 तारखेला होतंय. आणि त्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, थेट पंतप्रधान आणून इथे इलेक्शनचं रणसिंग फुंकण्याची तयारी सुरू आहे महापालिकेची. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर एक वेगळी बातमी. त्याला अभ्यास करायचा होता, पण काळानं त्याला लहान वयातच कामावर जायला भाग पाडला. पण नशिबाला काहीतरी वेगळंच हवं होतं. आज मुकेश बाखरे हे प्रशिक्षक आणि शिक्षकाची भूमिका साकारत आहेत. ते हे एका खास मिशनसाठी. ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात आणि त्यांना सन्मानाचं जीवन जगायला मदत करतात, समाजात त्यांचं स्थान मिळवून देतात. मुकेश बाखरे यांची कहाणी पाहूया आजच्या आमच्या मिशन पाणीच्या या खास रिपोर्टमधून. मेरा नाम मुकेश मोतीलाल पाखरे है. मैं मुंबई में अन्ना भाऊ साठे नगर मानकुर बस्ती में रहता हूँ. पढ़ने की बहुत इच्छा थी, परंतु घर की परिस्थिति बिकट होने के कारण मैं पढ़ नहीं सका. डेली वेजेस के मैं भी काम करता था, झाड़ू खाते में जाता था, कई सफाई करता था. स्लम सैनिटेशन प्रोग्राम, ये प्रोग्राम मुंबई में नया नया आया था. मुझे ये टीम में काम करने का मौका मिला. 20 साल मैंने खुद इस संगठन में काम किया. 2019 में
जगताप साहब ने मुझे फिर बुलाया कि मुकेश कि ऐसा ऐसा एक संस्था है वर्ल्ड टॉयलेट कॉलेज WTC, स्लम में जाके जितने भी सफाई कामगार हैं जो डेली वेजेस वाले, जिनका सरकार के साथ कोई तालमेल नहीं, रोज काम करते हैं, किधर भी साफ सफाई करते हैं, कचरा उठाते हैं, ऐसे लोगों को मैं मोबालाइज करता था और मोबालाइज करके फिर पूरी उनका ट्रेनिंग लेना है 5 दिन का, जैसा मैंने लिया है। और सच में लोगों को भी बहुत अच्छा लगा, हमने वर्ल्ड टॉयलेट का ट्रेनिंग लिया, वर्ल्ड टॉयलेट कॉलेज में हमने ट्रेनिंग लिया, उसमें ऐसे कितने लोग थे जो बोले सर मुझे 6,000 रुपये महीना मिलता है और सर मुझे 200 रुपया रोज मिलता है, वो भी रोज काम नहीं। फिर वर्ल्ड टॉयलेट कॉलेज के माध्यम से हमने जो हमको सूची मिली थी उनको फिर हमने जॉब भी दिया, अच्छा उनको प्लेस भी किया, तो उसमें से बहुत सारे लोगों का लाइफ को लाइफ कन्वर्ट हो गई, वो अच्छे अपने जीवन जीने लगे। हमको ट्रेनिंग मिली, हमें अच्छा शिक्षा मिली सफाई कामगारों के बारे में, तो उन लोगों ने दूसरे सफाई कामगारों को लाया। तो ऐसा मुंबई शहर में हमारे कार्यक्रम हमारा चालू है, लगभग 3,500 लोगों को हमने ट्रेनिंग दिया। आणि आता पाहूयात आमचा विशेष कार्यक्रम बायजूस यंग जीनियस मध्ये सहभागी झालेल्या एका जीनियस चिमुरड्याची गोष्ट। अद्वैत कोलारकर या 8 वर्षाच्या चिमुकल्यानं जागतिक स्तरावर आपल्या चित्रकलेचं प्रदर्शन भरवत कलेचा आविष्कार साकारला। हा यंग जीनियस भारताचं नाव सध्या रोशन करतोय, त्याच्या आणि त्याच्या मित्रांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी। पेंटिंग वाला पैशन है, काय काय ना विश्वास नव्हतं बसत की मी बनवलंय पेंटिंग। रंगांमध्ये रमणारा अद्वैत कोलारकर या एका लहानशा चिमुकल्याचा हा स्टुडिओ आहे आणि हा लिटिल पिकासो आता आपल्या रंगांमध्ये रमलेला आहे। याचा संपूर्ण स्टुडिओ तुम्ही बघता, इथे वेगवेगळ्या पद्धतीचे रंग आहेत, वेगवेगळ्या रंगांनी सजलेला हा सगळा स्टुडिओ आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता खास आपल्यासाठी तो छान असं ड्रॉइंग करतोय, लवकरच त्याचं एक इंटरनॅशनल असं एक्झिबिशन असणार आहे आर्ट फेस्टिवलमध्ये, आणि म्हणून तो अशा पद्धतीची तयारी करतोय। इतका तो मग्न आहे की आत्ता वेगवेगळ्या रंगांमधनं त्याचं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग मांडण्यासाठी त्याने सुरुवात केली आहे। आत्ता जे हे तू ड्रॉइंग काढलं याच्यात कोणते कोणते रंग वापरले आहे, तू आता कुठे नेणार आहे हे ड्रॉइंग? त्यात मी वापरलं मजेंटा, ब्लू, डार्क ब्लू, रेड आणि ब्लॅक। तुला पेंटिंग करायला मजा येते का? आणि हा तुझा स्टुडिओ मध्ये किती मोठे मोठे पेंटिंग आहे, तुझ्या मागे हे कोणतं पेंटिंग आहे? हा पेंटिंग चे नाव फोर एलिमेंट्स। अच्छा, फोर एलिमेंट्स म्हणजे नेमकं काय असतं रे त्या? ते असतं फायर, वॉटर आणि अर्थ। जितके रंग या स्टुडिओ मध्ये पसरले तितकेच त्याच्या मनात सुद्धा आहे। आता एक मला सांगशील, तुला मोठं होऊन काय व्हायचं? आता तर तू एवढा छान पेंटिंग करतो, मग आणखीन काय मोठं झाल्यावर तुला व्हायचं आहे? मोठं झालं पण मला पेंटिंग पेंटर मला पेंटिंग करायचं आणि मला पूर्ण जगात एक्झिबिशन करायचं आणि कंट्रीच्या नावाला रिप्रेझेंट करायचं। आणि मला एक सांग अद्वै, तुझे पेंटिंग्स तू कुठे एक्झिबिशनला ठेवलेले? तुला मजा आलेली का तिकडे एक्झिबिशनमध्ये? काय काय केलं तू? तू खूप लहान होतास तेव्हा। मला खूप मजा आली तिथे, खूप हे होतं चांग, त्या मला ॲटमॉस्फिअर आवडली गॅलरीची। तुला कोणी कॉम्प्लिमेंट्स केल्या खूप छान आहे तुझं पेंटिंग असं कोणकोणी कोणी सांगितलेलं तुला? खूप लोकांनी सांगितलं होतं की पेंटिंग चांगलं, काय काय ना विश्वास नव्हतं बसत की मी बनवलंय पेंटिंग। आणि तू यंग जिनियसमध्ये पण तुझं नाव आलेलं, तू तिकडे यंग जिनियसच्या प्रोग्राममध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं, खूप लहान लहान मुलं होती, तुझ्यासारखी पेंटिंग करणारी पण मुलं होती त्याच्यात, तुला तिकडे कशी मजा आली यंग जिनियसमध्ये? खूप मजा आली, ते त्यांची टीम आणि त्यांची टीमला भेटायला। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुस्मिता भदाणे पाटील, News18 लोकमत, पुणे।
याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशात प्रत्येक वर्षी अपघातात लाखो लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यातील काही अपघात चालकांच्या चुकीमुळे होतात, मात्र अनेक अपघात चुकीच्या रस्त्यांमुळे होतात. काही महामार्गावर रस्ते तयार करताना सुरक्षेची काळजी घेतली नसल्यानं धक्कादायक वास्तव आमच्या मालिकेतून समोर आलं. काही ठिकाणी रस्त्यांचं वळण, रस्त्याचं स्ट्रक्चर, चढउतार अशा अनेक ठिकाणी बांधकामातल्या त्रुटी यामुळे अपघात होतात. त्यामुळे न्यूज 18 लोकमत राज्यातल्या चुकीच्या रस्त्यांचं ऑडिट तुमच्या समोर आणत आहे. तुम्ही वापरत असलेला महामार्ग किती धोकादायक आहे, किती सुरक्षित आहे हे तुम्हाला यातून माहिती मिळणार आहे. अशा चुकीच्या रस्त्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही यमाचा महामार्ग ही खास मोहीम सुरू केली आहे. पुण्यातल्या मुंबई मंगळुरू हायवेवरच्या नवले ब्रिजजवळच्या अपघातांचा ब्लॅक स्पॉट हा सततच्या साखळी अपघातांमुळे नेहमी चर्चेत असतो. त्या ठिकाणी गेल्या वर्षभरात तब्बल 44 जणांचे बळी गेले, तरीही हायवे ऑथॉरिटीकडून तात्पुरत्या मलमपट्टीच्या पलीकडे अजून कुठलीही ठोस उपाययोजना केली गेली नाही. अगदी संसदेतसुद्धा या ब्लॅक स्पॉट्सचा मुद्दा गाजला, अजूनसुद्धा तिथला तीव्र उतार कमी केला गेलेला नाही आहे. पाहूया प्रशासनाचं घोडं नेमकं कुठे पेंट खात आहे. मुंबई बंगळुरू हायवेवरील नरेगाव हद्दीतला तीव्र उताराचा हा पट्टा अपघाताचा केंद्रबिंदू झालाय. गेल्या वर्षभरात या हायवेवर अनेक अपघात झाले, त्यात अनेकांचा बळी गेला. त्यामुळे हा रस्ता गेली 3-4 वर्ष सातत्याने चर्चेत राहिला, कारण इथे अपघात झाला की एकाच वेळी 3 वाहनं एकमेकांना लागोपाठ धडकतात आणि त्यात बळी जातोय तो निष्पाप प्रवाशांचा. आता आपण इथल्या अपघातांची नेमकी कारणं काय आहेत तेही जाणून घेऊयात. हा तिकडून सातारेवरनं असं सरळ स्पीडने येतो आणि हे इन पॉईंट दिले येतं पंक्चर नरेगावचं. इकडनं खालनं वाहनं येतात, ती स्पीडमधली वाहनं दोन्ही एकमेकाला टक्करतात आणि इथल्या ऍक्सिडेंटचं खास गोष्टी म्हणजे लागोपाठ ते एकमेकाला टक्कर मारतात. म्हणजे ऍक्सिडेंट झालं तर एकाच वेळी 4-5 ऍक्सिडेंट होतात लागोपाठ आणि त्यात प्रत्येक वेळी मग 3-4 लोक जखमी होतात, 3-4 लोक दगावतात असं प्रत्येक वेळी होतं. फार दिल्लीत संसदेत हा प्रश्न विचारलाय सुप्रियाताई सुळेंनी ह्या ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीचा, पण अद्यापही कुठलीही दुरुस्ती झालेली नाही हेच इथलं वास्तव आहे. इथले अपघात कमी व्हावेत यासाठी आजवर अनेक सर्वे करण्यात आले. इथला तीव्र उतार कमी करावा यासाठी अनेकदा आंदोलनं करण्यात आली, मात्र हायवे ऑथॉरिटी कोणतीच ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. भरधाव वेगाने आजूबाजूला निघून जातात आणि या बाजूला असणारी जी झाडं आहेत त्यामध्ये रात्रीच्या वेळेस हे कळत नाही की नेमकं इथं खाली उतार आहे, खड्डा आहे की हा सलग रस्ता सर्व्हिस रोड आहे. त्यामुळे बरेचसे अपघात होतात, पण अधिकाऱ्यांकडनं कुठलीही ठोस उपाययोजना आतापर्यंत झालेली नाही. म्हणजे इथं काहीतरी तात्पुरती मलमपट्टी करायची आणि झालं, त्यावरती विषय तिथंच थांबतो. परंतु याच्यावर ठोस उपाययोजना, कायमस्वरूपी उपाययोजना केली गेली पाहिजे आपल्या राष्ट्रीय महामार्गाकडून, ती होताना दिसत नाही. आता इथले नागरिक जे आहेत ते अशा मनस्थितीत पोहोचलेत की बाबा प्रशासनाकडे पैसे नसतील, काम करू शकत नसेल तर आम्ही स्वतः वर्गणी काढू आणि काम करू. आता आपण या परिसरात वर्षभरात झालेल्या अपघातांच्या आकडेवारीवरही नजर टाकूया. सन 2020-21 या कालावधीत एकूण अपघात झाले 31, एकूण बळींची संख्या 44, एकूण जखमींची संख्या 162. ही फक्त एका वर्षाची आकडेवारी आहे. हायवे झाल्यापासून या 3 किलोमीटरच्या टापूत आतापर्यंत 160 जणांचे बळी गेल्याची माहिती मिळते. इथले अपघात कमी व्हावेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी अनेक उपाययोजनाही सुचवल्या. महत्वाचा जो आहे तो उतार खूप आहे, त्याचा ग्रेडियंट खूप कमी आहे आणि ग्रेडियंटमुळं ते उताराचा जो प्रॉब्लेम आहे, आपण जे काही अवेलेबल जे रिसोर्सेस आहेत किंवा उपाययोजना ज्या छोट्या मोठ्या ज्या उपाययोजना आहेत त्या केल्या, मग ते जे काही बोर्ड्स लावणे असेल किंवा सर्व रमलर्स लावणे, परंतु महत्वाचा जो आहे तो स्पीड कंट्रोल आणि जो उतार आहे तर त्याच्यावरती कमी करणे.
आता आपण या नवले ब्रिज ब्लॅक स्पॉट बाबत हायवे ऑथॉरिटीचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया. अंडरपास अजून एक जर दिला तर साधारणतः जांभुळवाडी ब्रिज ते नवले ब्रिज या परिसरामध्ये मध्यंतरी एक किंवा दोन अंडरपासेस वाढवले तर तो स्लोप जो आहे तो स्लोप आपल्याला कमी करता येण्यासारखा आहे आणि त्यामुळे त्याचे अपघातांचं प्रमाण कमी होईल किंवा आपल्याला ते पूर्ण हे करता येईल, झिरो फॅटेलिटी हे करता येईल. मध्यंतरी इथं अपघाताचं प्रमाण वाढल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ठोस उपाययोजनांचं आश्वासन देखील दिलं. मात्र अद्यापही पुण्यातील अपघात स्पॉट बाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत. आता आमच्या मोहिमेनंतर तरी नरेगा गावातील हायवेवर असलेला तीव्र उतार कमी होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत कुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुणे नाशिक महामार्गावरच्या एक चौक मागील 3 महिन्यात सातत्यानं होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आला. एवढंच नाही तर या चौकाला यमराज चौक असं नामकरण करावं अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. का केली ही मागणी पाहूया न्यूज 18 लोकमतच्या अपघातांचे महामार्ग या विशेष मालिकेतला खास रिपोर्ट. पुणे नाशिक महामार्गावरील जुन्नर नारायणगाव बायपासवरच्या या रस्त्याची ओळख आता यमराज रस्ता म्हणून होतीय. कारण या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात अनेक अपघात झाले. या अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागलाय. या चौकात चहूबाजूंनी ही अशी वाहतुकीची वर्दळ सुरू असते. मात्र इथं प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही, त्यामुळे इथे अपघाताची मालिका सुरूच असते. अपघात रोखण्याकरता परिसरात भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी भाजपचे नामदेव खैरे यांनी कोर्टातही धाव घेतली. काम प्रलंबित असताना या लोकांनी उद्घाटन करण्याचा घाट घेतला. कदाचित त्यांचा राजकीय स्वार्थ असेल तो त्यांना माहिती, परंतु यांच्या स्वार्थापायी इथं निष्पाप लोकांचे सर बळी जातात. बरं, आम्ही राजकीय पाठपुरावा करून देखील इथं आम्हाला न्याय भेटना शेवटी आम्हाला हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करावी लागली. वाहतुकीच्या वर्दळीमुळे मागील 3 महिन्यात या चौकात 50 पेक्षा जास्त छोटे मोठे अपघात झाले. विशेष म्हणजे या बायपासला उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गाची गरज असताना महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहे. घाईघाईने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते बायपासचं उद्घाटन करण्यात आलं, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली नाही, त्यामुळे अपघाताची मालिका रोखण्याकरता रिटेंडर करून भुयारी मार्ग करण्याचं आश्वासन खासदार अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. या ठिकाणी अंडरपास असणं ही काळाची गरज आहे आणि त्या अंडरपाससाठी माननीय गडकरी साहेबांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. मी स्वतः माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे. जुन्नरच्या पूर्व पट्ट्याला जोडणारा नारायणगाव खोडद हा रस्ता इथं क्रॉस होतो, मात्र प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात न आल्यानं अनेकांचा अपघातात बळी गेलाय. पाळण्यात झोपलेल्या चिमुरडीला आई घरी केव्हा येणार हे माहीत नाही. 3 वर्षाच्या ओवीची आई कल्पना भोर यांचा या बायपासवरून रस्ता ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाला. चिमुकली ओवी आपली आई परत येईल याची वाट पाहते. छोट्या ओवीची समजूत काढताना अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांना कसरत करावी लागते. बायपास क्रॉस करताना नाशिक साईडवरून पुण्याला एक स्विफ्ट कार जात होती, तर त्या गाडीने स्पीड ब्रेकर तोडून आणि साधारण बायपासला त्यावेळेस लाईट वगैरे काही चालू नव्हत्या, त्यामुळे आणि स्पीड ब्रेकर तोडून साधारण 100-110 स्पीड होतं, त्यांनी आम्हाला डॅश दिला. परिसरातील नागरिकांच्या विरोधामुळे काही दिवस बायपास बंद करण्यात आला होता, मात्र आता पुन्हा बायपास सुरू झाल्यानं अपघाताची मालिकाही सुरू झाली. चौकातील हा रस्ता ओलांडताना गेल्या वर्षी अक्षय शेटे यांचा अपघात झाला होता. अपघातात त्यांचे प्राण वाचले, मात्र त्यांना कायमचं अपंगत्व आलं. कुटुंबाचं आर्थिक नुकसान तर झालंच, शिवाय कुटुंबियांना मोठा धक्काही बसला. गावातून येताना रोडला म्हणजे रोड क्रॉस करताना तर एक गाडी अचानक आली,
आणि जोरात नाही अशी धडक दिली तेव्हा पुढं काही सुचलंच नाही. हॉस्पिटलला 1 महिना 8 दिवस होतो. रस्ते महामार्ग प्राधिकरणानं अनेक त्रुटी ठेवून हा बायपास रस्ता सुरू केल्यानं इथं वारंवार अपघात होत आहेत. निष्पापांचे बळी जात आहेत, त्यामुळे आता तरी तातडीनं चूक दुरुस्त करून सुरक्षित रस्ता तयार करून अपघाताची मालिका रोखावी इतकीच अपेक्षा आहे. काम कधी पूर्ण होणार, त्याआधी सुरक्षेचे नियम पाळले जाणार की नाहीत आणि पोलीस या चौकामध्ये थांबणार की नाहीत हाही साधा सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे पुढच्या काळात सुद्धा या परिसरात होणाऱ्या अपघाताला जबाबदारी कोणाची असेल, कोणाला जबाबदार धरायचं हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. व्हिडिओ स्मिता शिंदेसह रायशन शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव, पुणे. याचसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरात अवघ्या 5 किलोमीटरच्या रस्त्यात 50 हून अधिक लोकांचे जीव गेले. नाशिकमधल्या एका रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरतोय. काय आहेत या अपघातांमागची कारणं, कुणाची होतीये चूक, इतरांच्या चुकीमुळे नागरिकांचे कसे जात आहेत जीव, पाहूया आमच्या यमाचा महामार्ग या मोहिमेअंतर्गतला हा स्पेशल रिपोर्ट. दृश्यांमध्ये दिसत असलेला हा रस्ता सर्वसामान्य रस्त्यांप्रमाणेच आहे, मात्र या रस्त्याचा इतिहास जर बघाल तर तो अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त करणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील बारदन फाटा ते अमृत गार्डन दरम्यान असलेल्या या रस्त्यावरील अपघातात आजवर 50 हून अधिक लोकांचे जीव गेले तर 500 हून अधिक लोक जखमी झाल्याच्या नोंदी आहेत. औद्योगिक वसाहत आणि रहदारी यामुळे रस्त्यावर नियमित होणाऱ्या अपघातांनी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचं स्थानिक सांगतात. हा रस्ता असा झालेला आहे इथं की एका बाजूला खूप मोठा आणि एका बाजूला खूप कमी झालेला आहे आणि त्यामुळे इथं मध्येच रिक्षा थांबलेल्या असतात. सकाळच्या वेळेस लहान मुलांची खूप गर्दी असते, जर रिक्षा थांबलेल्या असतात, बस जर थांबली इथे एक साईडला तर माग ट्रॅफिक खूप जाम होते आणि मग लोक विरुद्ध दिशेने गाड्या टाकतात आणि त्यामुळे इथं भरपूर वेळा ऍक्सिडेंट होतात. या रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सूर्यभान कर्डिले यांचं घर आम्ही गाठलं. 2 वर्षांपूर्वी सूर्यभान कर्डिले यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. कर्ता पुरुष गेल्यानं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं. अपघातात अनेक जण जखमी झाल्यानं त्यांचं कुटुंबही उघड्यावर आलं. आता घरी कमावता कोणीच नाही, त्यामुळे भरपूर अडचणी आहेत. तू काय करतो आणि घरात कोण कोण आहे अजून तुझ्या? घरात मी, माझी बहीण आणि माझी आई असते. तर मी कॉलेज करतो. मृत्यूचा सापळा ठरलेल्या या रस्त्याची अधिक माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा आमच्या हाती धक्कादायक माहिती लागली. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम लोकप्रतिनिधी आणि अधिकारी करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून रस्त्याचं रुंदीकरण न करता टक्केवारीसाठी दुभाजक उभारल्याचा आरोप करण्यात आला. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील बारदान फाटा ते अमृत गार्डन या 6 किलोमीटरच्या रस्त्यावर आजपर्यंत 50 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली अतिक्रमण आणि अरुंद रस्ता यामुळे या ठिकाणी अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर पर्याय म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी डिव्हायडर टाकण्याचा घाट घातला, मात्र हे डिव्हायडरच आता नागरिकांच्या जीवावर उठत आहे. दोनही बाजूला समान रस्ता सोडून मधोमध दुभाजक टाकावं असा लिखित नियम आहे, मात्र या नियमाला हरताळ फासण्यात आलाय, त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय. आता तर वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन गाड्या चालवाव्या लागतायत. इथे डिव्हायडर टाकून हे अपघात कमी करतील असा प्रयत्न केला होता, पण त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा या ठिकाणी झालेला नाही. कारण एक बघितलं असेल, काही डिव्हायडर काही ठिकाणी त्यांच्या सोयीनुसार हे पंक्चर केले आहे,
की त्यांना नगरसेवकाला वाटलं की या ठिकाणी पंक्चर ठेवला पाहिजे, त्यांच्या सोयीनुसार त्यांनी पंक्चर ठेवलेला आहे. डिवायडरचं पण आणि रस्ता पण मोठा झाला पाहिजे. एका बाजूला डिवायडर टाकलं त्याच्यामुळे काय अडचण येते? अडचण तर ट्रॉफिक आणि रिक्षावाले पण आहे ना, त्याच्यामुळं ट्रॉफिक तर होती. आम्ही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना गाठलं आणि जाब विचारला. अपघाताचं प्रमाण कुठे तिथून इथपर्यंत जास्त होते, तेव्हा त्यांनी चूक मान्य करून लवकरच रस्त्याचं रुंदीकरण करून रस्ता अपघात मुक्त करण्याचं आश्वासन दिलं. अनेक ठिकाणी पंक्चर, मोठे रस्ते, त्या ठिकाणी पंक्चर ठेवण्याऐवजी खूनशी प्रवृत्तीने ते पंक्चर ठेवायचे नाही. लोक मरतात, उलट लोक मेल्यावर त्यांना श्रद्धांजली व्हायला जायचं, पण जीव वाचवायसाठी महापालिका नाशिक शहरामध्ये कुठेही पुढाकार घेत नाही हे स्पष्ट होत आहे. आता ते इंटिग्रेटेड ते काम आहे, त्याच्यामुळे तिथे जसजशी आपल्या तर काही ठिकाणी रस्त्याच्या डिवायडर टाकल्यानंतर दोन्ही बाजूला इक्वल विड्थ अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी नाही तिथे आपण ट्रॅफिक डायव्हर्शनच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करून आपण ते पूर्ण काम सेफ कसं होईल या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न सुरू आहेत. न्यूज 18 लोकमतच्या अपघातांचा महामार्ग या विशेष मोहिमेत आम्ही तुम्हाला मृत्यूचा सापळा ठरलेल्या रस्त्याचं वास्तव दाखवलं. आता अपेक्षा इतकीच आहे की मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी खाल्ल्या मिठाला जागतील आणि हा रस्ता अपघात मुक्त करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. याच बातमीसोबत या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.